कोल्हापूरच्या खेळाडूंना कागदाला जाऊ आज इथे राजाराम तलावावर पहिल्या शालेय स्तर जिल्हास्तर स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. ह्या स्पर्धा क्रीडा व सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या स्पर्धा असून याचं आयोजन कोल्हापूर जिल्हा कायाकिंग असोसिएशननं केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा कायाकिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत बंटी पाटील साहेब, उपाध्यक्ष विश्वासराव जाधव आहेत, खजानेस मनीष सूर्यवंशी आहेत, तर मी स्वतः सचिव आहे सौ वर्षानंद कुमार शिंदे. मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि या खेळाच्या प्रसारासाठी मी सातत्यानं प्रयत्न केला, त्याचाच एक भाग म्हणून या खेळाचा आता शालेय स्पर्धेत समावेश झालेला आहे. मात्र या कयाकिंग कनोईंग खेळाचा यापूर्वीच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर या स्पर्धा होतात. 2010 डिसेंबरला याच तलावावर अतिशय मोठ्या प्रमाणावर पहिली राज्यस्तरीय स्पर्धा घेतली होती आणि पहिल्यांदाच ह्या खेळाचा शालेयमध्ये समावेश केलेला आहे. शालेय स्पर्धामध्ये हा पहिल्यांदाच इथे राजाराम तलावावर हा स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि या स्पर्धेत जवळजवळ मनपा लेवल म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका परिक्षेत्रातील वेगळा स्तर आणि ग्रामीणचा वेगळा स्तर अशा प्रकारे एकूण इथे 9 शाळेचे खेळाडू आज सहभाग घेतलेला. कोल्हापूर शहरातील मुलांना मुलींना हे ट्रेनिंग द्यायचं असेल तर लहान वयातच या खेळाचे जडणघडण जर झाली तर त्यांचा चांगला सर्वांगीण विकास होऊ शकतो. मात्र दुर्दैव असं आहे की इथं शासन उदासीन आहे, केवळ खेळाचा समावेश करून शासन रिकामं झालेलं आहे, बाकी सगळी जबाबदारी इथे संघटनेवर टाकलेली आहे. ही जागा रिकामी आहे तर ही जागा जर आम्हाला असोसिएशनला हँड ओव्हर केली तर इथं एक चांगल्या प्रकारचं सराव आणि प्रशिक्षण केंद्र एक कायमस्वरूपी सुरू होऊ शकतं. कारण का हा खेळ विद्यापीठ स्तरावर ऑल इंडिया लेवलवरही आहे, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे आणि आता तर शालेयमध्ये तर आहे, त्याचा समावेश केलेलाच आहे. तर एक कायमस्वरूपीचं ट्रेनिंग सेंटर इथं करणं गरजेचं आहे की विद्यापीठ जवळ आहे आणि त्याप्रमाणे शासनानं आम्हाला हे हँड ओव्हर करावं. इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कसं तयार करायचं ही आमची जबाबदारी आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे शासन प्रतिनिधींना की यामध्ये तातडीनं लक्ष घालून आम्हाला ज्या मान्यता द्यायच्या आहेत त्या मान्यता त्यांनी देऊन टाकाव्यात, जेणेकरून कोल्हापुरातून एक आदर्श खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ शकतील.